प्रहार विधायक बच्चू कड़ू पिछले कई सालों से विकलांगों के लिए अलग से मंत्रालय बनाने की मांग कर रहे थे। उनकी मांग को आखिरकार शिंदे फडणवीस सरकार ने मान लिया है। 3 सितंबर को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विकलांग मंत्रालय की घोषणा करेंगे। यह शिंदे फडणवीस सरकार का क्रांतिकारी फैसला है। 100 दिनों में विकलांगों के लिए लिया गया बड़ा फैसला आखिरकार साकार हुआ। विकलांगों का सपना जिले में प्रहार कार्यकर्ताओं ने गुलाल उड़ाकर और मिठाई बांटकर खुशी मनाई। जेव्हा हे सरकार स्थापन झालं 3-4 महिने अगोदर, तेव्हा अनेक टीका ह्या प्रहारच्या कार्यकर्त्यांवर आणि वंदनीय बच्चू भवनवर झाल्या। पण आज ह्या सगळ्या टीकाकारांना एक मोठं उत्तर आहे की देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे ज्या ठिकाणी दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली आहे। मागील 25 वर्षाच्या लढ्याला आज खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे आणि हे कार्य आहे हे आज कुठं लोकांना दिसत आहे की सत्ता महत्त्वाची नसून त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांचं कसं भलं करता येईल हे वंदनीय बच्चू भाऊ यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। म्हणून आज आम्ही सर्वांकडून, आमच्या कार्यकर्त्यांकडून आणि दिव्यांग बांधवांकडून महाराष्ट्र सरकारचे आणि वंदनीय राज्यमंत्री माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही बच्चू भाऊंसोबत राहू हे या ठिकाणी मी आवर्जून। हा निर्णय खरंच आमच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे आणि महाराष्ट्रातलंच नाही तर देशातील पहिलं मंत्रालय आहे जे दिव्यांगासाठी कुठेतरी स्थापन होत आहे आणि यासाठी भाऊंनी इतके वर्ष मेहनत घेतली आणि रेटून धरला हा मुद्दा आणि त्यासाठी त्यांना प्रयत्न आला, यश आलं, त्याच्याबद्दल आम्ही खरंच भाऊंचे एकदम ऋणी आहोत आणि सर्व दिव्यांग बांधव इतका आनंद द्विगुणित करतायत की त्यानिमित्ताने आज आम्ही या ठिकाणी आनंदोत्सव करतो। माझं मत हेच आहे की अपंगांना जो निर्णय पाहिजे होता खरा निर्णय आज मिळाला। दिव्यांग मंत्रालय वेगळं होणे म्हणजे आमच्यासाठी खरं महत्त्व आहे। बाकीची कामं आता बरोबर होईल, याची आधी जे होते ते कामं अडच होती आमची बरंच ठीक आहे।